अमरावती शहरामधील प्रसिद्ध उद्योजक व दानशूर समाजसेवी म्हणून ओळख असणारे संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नितीन कदम हे त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यामुळे सतत माध्यमांमध्ये चर्चेत असतात. अपंगांना सायकल वाटप कार्यक्रम असो किंवा निराधार महिलांना स्वयंरोजगार निर्मिती असो, नितीन कदम हे नेहमीच प्रकाश झोतात असलेले दिसून येतात. या दरम्यान संकल्प बहुउद्देशीय संस्थेतर्फे व नितीन कदम यांच्या नेतृत्वात बेरोजगार गरजू युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने 204 चाकी हातगाडी वाटप कार्यक्रम येत्या 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल अशी माहिती नितीन कदम यांनी दिली. या भव्य अशा रोजगार निर्मिती मेळाव्यानंतर महिलांसाठी आणखी स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम घेऊ अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. आणखी कुठल्याही प्रकारची शैक्षणिक, आरोग्यविषयक, रोजगार संदर्भात कुठलीही मदत लागल्यास किंवा भविष्यात होणाऱ्या रोजगार निर्मिती कार्यक्रमात आपले नाव नोंदवायचे असल्यास संकल्प बहुउद्देशीय संस्था बागडे कॉम्प्लेक्स रुक्मिणीनगर येथे भेट देऊ शकता अथवा 7722004344 या क्रमांकावर संपर्क साधू शकता असे आवाहन यावेळी नितीन कदम यांच्याकडून करण्यात आले आहे. उद्या 19 ऑक्टोबर रोजी जे अमरावती शहरामधले बेरोजगार युवक आहेत, म्हणजे रिअल आज लोकांची जी कंडिशन, म्हणजे 15-20 हजार रुपये लावून बिझनेस नाही करू शकत असे आम्ही बरेचसे लोक पाहिले, तर त्या लोकांसाठी आम्ही 204 चाकी गाड्या, म्हणजे हातगाडी म्हणतात त्याला, आमच्या NGO तर्फे आम्ही त्यांना फ्रीमध्ये देऊन राहिलो. ना त्यांचं 1 रुपया भाडं ना काही, आणि गाडीसोबत आम्ही जो माल देऊन राहिलो 5 हजाराचा तो पण फ्रीमध्ये, त्यांचा पण 1 रुपयाही चार्ज नाही. अशा आमच्या अनेक स्कीमा आमच्या NGO मार्फत, आता याच्यामध्ये शिलाई मशीन आहे लेडीजला, त्या वाटप झाल्या आहे. अपंगांना 3 चाकी सायकल आहे, म्हणजे जे गोरगरीब रिअल दररोज आहेत त्या लोकांना आम्ही आमच्या NGO तर्फे काही ना काही आम्ही चालूच राहते. आता हा जो आम्ही नवीन उपक्रम राबवून राहिलो, उद्या 19 ऑक्टोबर रोजी बुधवार अमरावतीच्या लोकांनी, जे रिअल दररोज आहेत त्या लोकांनी आता फायदा घ्यावा, तरी हा आमचा आता उपक्रम आहे हा समोर आणखी चालणार आहे. याच्यानंतर आम्ही काही जे लेडीज आहे त्यांच्यासाठी पण एक नवीन बिझनेस म्हणून शिलाई मशीनचा वाटप, तो पण आम्ही नंतर काही दिवसामध्ये तो पण लॉन्च करू. म्हणजे ज्या ज्यांनी कोर्स केला आहे शिलाई मशीनचा, म्हणजे अशा जे घरगुती लेडीज आहेत ते बाहेर पुढे जात ते घर, म्हणजे घर बसल्या त्यांना आपला एक रोजगार मिळेल हीच आमची अपेक्षा आहे. ज्या ज्या लोकांना हे लागेल, आमचं तर शिलाई मशीनचं वाटपचा तर ते प्रोग्राम डेट यायची आहे, तर ते आम्ही हे करू तेव्हा त्यांनी आमचा NGO संकल्प रुक्मिणीनगर तो तिथे आमचं ऑफिस आहे, त्या ऑफिसला येऊन त्यांनी फॉर्म भरून द्यावे. जेव्हा आमचं एस्कीम आहे त्या लोकांना आम्ही शिलाई मशीन वाटप करू. अर्थात अमरावती लोकांनी जे बेरोजगार आणि ज्यांना रेल दर, त्यांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.